आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरो, उदगाव, मौजेआगर, अब्दुल्लाट आणि कोल्हापूर मधील तरुणांची झाली फसवणूक. नोकरीच्या आमिषाने 50 लाखांचा गंडा, 5 जणांवर गुन्हा दाखल. मुंबई मंत्रालयात सचिव पदावरील मुख्य अधिकारी आणि आरोग्य खात्यात वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी करून शिरोळ तालुक्यातील शिरोळ, उदगाव, मौजेआगर, अब्दुल्लाट आणि कोल्हापूर येथील अशा सुमारे 25 तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून 50 लाखांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याबाबतची फिर्याद मौजेआगर मधील अनिल मारुती माने यांनी शिरोळ पोलिसात दिली आहे. पन्हाळा तालुक्यातील भैरेवाडीचे विजय चव्हाण, एडे मच्छिंद्र येथील हेमंत हनुमंत पाटील, वाटेगावचे सचिन हंबीराव पाटील, तर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुद्रमधील अधिकराव पाटील आणि बजरंग सुतार अशी संशयितांची नावे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सर्वजण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयित विजय चव्हाण यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. या माध्यमातून अनिल माने यांची ओळख झाली. आम्हा तरुणांना शासकीय आरोग्य सेवेत क्लार्क व शिपाई या पदावर नोकरी लावतो, असे चव्हाणांनी सांगितले. माने आणि साक्षीदार अरुण किसन चव्हाण यांना लोणावळा येथे बोलावून घेतलं. येथे सचिन पाटील लाल दिव्याच्या गाडीतून आला. मी मंत्रालयात सचिव आहे, इतर 4 जण आरोग्य खात्यात अधिकारी आहेत, असे भासवून तुमच्या लोकांना नोकरी लावतो, असे सांगून माने व त्यांचे नातलग आणि साक्षीदार यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून वेळोवेळी राहत्या घरी 49,30,000 रुपये घेऊन फसवणूक केली. शिरोळ तालुक्यातील दीपक माने, गौरव पाटील, राहुल नारिककर, गुरुनाथ महाबळे, संदीप डोंगरे, प्रदीप डोंगरे, श्रीनाथ पाटील, संदीप केने, अभिजित पाटील, अनिकेत धोंड, संदेश पाटील, अक्षय चौगुले, हरीश रमाने, मंगेश वाटगे, प्रियांका चव्हाण, सचिन नलवडे, प्रवीण काळदगे, अक्षय भाट, हर्षद भाट, वेदराज माने, बाळकृष्ण माळी, रोहन पिसाळ, अक्षय देशमुख, विशाल देशमुख यांची फसवणूक झाली आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.